हाय स्कोर ची बाई मिळेल याची नोंद सर्व क्रिकेट संघांनी घ्यायची. पाच रात्रींमध्ये चालणारी ही शृंखला त्याची पहिली रजनी आपण इथे अनुभवतो आहोत. मराठीचा एक सुमधुर आवाज मॅन फ्रॉम पळसपे दीपकजी पाटील आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम भिंगार व्हॉइस ऑफ भिंगार मयूरजी पाटील यांचं समालोचन, त्याचबरोबर ऑफिशियल पंच विशालजी पाटील कळवे, सत्यवान काकडे आदई आणि सुनीलजी तांडेल बेलवली, स्कोररची चोख भूमिका सुदर्शनजी पाटील तारा आणि आई एकवीरा इव्हेंट सुक्कापूरच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. नांदगाव संघाने पहिला सामना जिंकलाय, दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळेल. हॅलो, चलो मुकाबला चालू करना है. थैंक यू सो मच दीपक पाटील सर. ये पहले दौर का दूसरा मुकाबला आपको देखने के लिए मिलेगा. आई इलेवन कौन बनाम उसारली, टॉस की बॉस बनी थी उसारली टीम. टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने ने लिया था और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था कौन टीम को, तो सलामी की जोड़ी अनिकेत मात्रे और अक्षय गाताड़े, ऐसी आपको जोड़ी देखने के लिए मिलेगी. गेंदबाजी के लिए गेंदबाज नागेश गेंदबाजी की भागदौर संभालते हुए नजर आएंगे. कौन गांव की रन मशीन अनिकेत मात्रे, चार बाइक जिस खिलाड़ी के नाम के ऊपर है अनिकेत मात्रे आपको ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे और उनका साथ निभाने वाले खिलाड़ी अक्षय गाताड़े, ऐसी आई इलेवन कौन टीम की ए वन क्वालिटी की जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी. मैट्री पावर पे में गेंदबाजी करेंगे, दो खिलाड़ी 38 सर्कल के बाहर नजर आएंगे. अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ गेम ऑन. नागेश तैयार होंगे राइट हम ओवर द विकेट से इस ओवर की पहली गेंद लेके. इस बार टपकी हुई गेंद है, गेंद दबा में, गेंद के नीचे आएंगे खिलाड़ी, बड़ी मछली, गोल्डन विकेट, रिक्शा का गियर खटका और बल्लेबाज अनिकेत मात्रे अटका और ये लगता हुआ आई इलेवन कौन टीम को पहला कर रहा झटका. लौटना पड़ेगा अनिकेत मात्रे को. डीजे मास्टर पहला विकेट यहाँ से मैदान से बाहर जा चुका है. नए खिलाड़ी साहिल मात्रे आपको मैदान के अंदर ट्रैवल करते हुए नजर आएंगे. मिडल ऑर्डर के सबसे ताकतवर खिलाड़ी, पहली गेंद के ऊपर विकेट निकाला गेंदबाज नागेश ने. अच्छी शुरुआत अपनी गेंदबाजी की करते हुए नजर आएंगे. जिस हिसाब से बल्लेबाजी होनी चाहिए थी उस हिसाब से बल्लेबाजी हुई नहीं और पहला विकेट निकाला नागेश ने. अच्छी शुरुआत अपनी गेंदबाजी की करते हुए नजर आएंगे. अभी छोटा पैकेट और बड़ा धमाका साहिल मात्रे आपको ऑन स्ट्राइक गेंद पर नजर आएगा. पहली एक गेंद का खेल समाप्त हो चुका है, फिर एक बार नागेश तैयार होंगे. इस बार बल्ला जरूर घुमाया था, बल्ला जरूर घुमाया था लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं. आते आते जलवा दिखाना शुरू करना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं, सीधी गेंद जाती भी
विकेट कीपर के दस्तान में चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, हर गेंद के ऊपर चौका छक्का नहीं लगाया जा सकता। अगर खराब गेंद हो उसके ऊपर आप प्रहार कर सकते हो और अच्छी गेंद के ऊपर सम्मान करना होता है। फुटवर्क का इस्तेमाल नहीं देखने के लिए मिल रहा है। जीवन में जैसे मोबाइल का नेटवर्क उतना जरूरी होता है ना, वैसे ही क्रिकेट में फुटवर्क का इस्तेमाल करना जरूरी होता है। यहाँ पे फुटवर्क का इस्तेमाल नहीं देखने के लिए मिला। लगातार की तीन गेंदे डॉट फेंकी और एक विकेट चटकाया गेंदबाज नागेश ने। नपी तुली गेंदबाजी, तारीफ पे काबिल गेंदबाजी। आपकी तारीफ कब की जाती है दोस्तों? जब कुछ आप अच्छा काम करते हो तब आपकी तारीफ की जाती है, और तारीफ पे काबिल गेंदबाजी। बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दे रहे, तीन गेंदों का खेल समाप्त हो चुका है। इस बार सीधे बल्ले से खेला इस गेंद को, आएंगे खिलाड़ी सौरभ खुद कप्तान, आएंगे गेंद के नीचे लॉन्ग ऑफ में उठाएंगे फेंकेंगे। तब तक एक चीकी सिंगल, और सिंगल के साथ टीम का अकाउंट अपने पारी का आगाज साहिल मात्रे करते हुए नजर आएंगे। एक रन लगती हुई स्कोर कार्ड के ऊपर, गेंदे समाप्त हो चुके दोस्तों। चार गेंदों का खेल समाप्त हो चुका है, शानदार गेंदबाजी। और चार गेंदों के समाप्ति के बाद अक्षय गाताड़े आपको ऑन स्ट्राइक गेंद पर नजर आएंगे। इस बार बल्ला जरूर घुमाया था, बल्ला जरूर घुमाया था। इस गेंद के ऊपर वेरिएशन देखने के लिए मिल रहा था। सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तान में चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता। शानदार गेंदबाजी, ये मेहनत है नागेश की, मैं तो कहना चाहूंगा। वो कहते हैं ना दोस्तों, कड़ी से कड़ी जोड़ दी जाए तो जंजीर बन जाती है, और मेहनत पे मेहनत कर तो तकदीर बन जाती है। यहाँ पे नागेश अपने टीम के लिए मेहनत कर रहे हैं, यहाँ पे खिलाड़ियों को भी अपने टीम के लिए मेहनत करनी पड़ेगी, अच्छा टारगेट सेट करना पड़ेगा, क्योंकि सामने वाली टीम भी देखी जाए ना, उसार वाली टीम उतनी ताकतवर टीम मानी जाती है। इस बार टपकी हुई गेंद थी, गेंद को खेला है, गेंद जाएगी सीमा रेशा के बाहर चार रनों के लिए। ओवर की समाप्ति, चार रनों के साथ एक ओवर का खेल समाप्त हो चुका है। और एक ओवर के समाप्ति के बाद बल्लेबाजी करने वाली आई 11 कौन टीम की बात की जाए तो पांच रन। क्रिकेटचे सर्व नियम आपण काटेकोरपणे पाळावेत ही विनंती, त्याचबरोबर जीवनजी पाटील यांचे परम मित्र आणि मोठ्या स्पर्धांचे आयोजक आदरणीय नाथागरज साहेब कोण आपण इथे उपस्थित आहात, आपणास विनंती आहे की आपण कृपया या क्रिकेट मंचावर विराजमान व्हायचंय। नाथागरज कोण? नए गेंदबाज, इस बार बल्ला जरूर घुमाया था, बल्ला जरूर घुमाया था साहिल मात्रे ने। अगर बड़े स्ट्रोक कन्वर्ट नहीं हो रहे, अगर सामने वाला खिलाड़ी खेल रहा है तो उसको स्ट्राइक पे लाना भी बेहद जरूरी होता है। लेकिन शानदार शुरुआत गेंदबाजी की करते हुए नजर आएंगे गेंदबाज रोहित जाधव, गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नजर आएंगे। इस बार हाफ हेलीकॉप्टर स्ट्रोक आपको देखने के लिए मिला। इस बार सौरभ पाटिल की यह गलती, आसानी के साथ इस गेंद को रोकना चाहते थे। और क्रिकेट में दोस्तों कोई भी चीज आसान नहीं होती है, हर चीज के लिए आपको मेहनत करनी पड़ती है। यहाँ पे गलती हुई और गलतियों का परिणाम भुगतना पड़ेगा। गेंद जाएगी सीमा रेशा के बाहर चार रनों के लिए, आता हुआ चौका और चौके के साथ नाइन रन आपको ऑन ओवर पर देखने के लिए मिलेंगे। बार एक्रॉस खेला इस गेंद को, गेंद जाती भी सीमा रेशा के लगत गेंद का पीछा कर रहा है खिलाड़ी दूसरी का प्रयास, और दो रन आसानी के साथ पूरे करते हुए दो रनों के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 11 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। तीन गेंदों का खेल समाप्त हो चुका है। पहले गेंदबाज देखे थे हमने नागेश, ये गेंदबाज देख रहे रोहित जाधव खुद की ओर से, पहले टीम की तरफ से दूसरी गेंदबाजी रोहित जाधव करते हुए नजर आएंगे। रोहित जाधव ने अभी तक तीन गेंदें डाली है और छह रन खर्च किया, अभी भी इस ओवर की तीन गेंदों का खेल बाकी होगा। फिर एक बार रोहित तैयार राइट ओवर द विकेट से, इस बार उठा के खेला इस गेंद को लॉन्ग ऑफ में, गेंद के नीचे आएंगे सौरभ पाटिल।
गेंद को रोका, जैसे थ्रो करेंगे तब तक एक चिक्की सिंगल यहाँ से पूरा करते हुए नजर आएंगे। और सिंगल के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 12 रन ऑन द बोर्ड पर आपको देखने के लिए मिलेंगे। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। इस दरमियान आदरणीय अभिनव जानू पाटील यांचे इथे आगमन झाले, त्यांना विनंती करतो आपण कृपया स्टेज वर यायचे। मयूर इस बार उठा के खेला, गेंद दबा में, गेंद के नीचे आएंगे खिलाड़ी, पहले छूटा था लेकिन बाद में लपका, एक और विकेट मैदान से बाहर जाता हुआ। अक्षय गाताड़े को यहां से लौटना पड़ेगा। सामना आपल्या भेटीला येईल, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय। ओवर टू मयूर। तो नए खिलाड़ी आकाश मात्रे आपको ऑन स्ट्राइकन पर नजर आएंगे। यहाँ पे 12 रन ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे, यहाँ से रन बनाने पड़ेंगे, अच्छा टारगेट सेट करना पड़ेगा। दुनिया झुकती है दोस्तों, झुकाने वाला चाहिए, रन बनते हैं दोस्तों, रन बनाने वाला चाहिए। जैसे कोयले के खान से हीरा निकलता है वैसे एक खिलाड़ी को हीरा बनना पड़ेगा और अच्छा टारगेट सेट करना पड़ेगा। देखो ये फुर्ती देखने के लिए मिली, रोहित द्वारा गेंद डाली थी बाद में रोका भी और कमबैक के लिए वहाँ पे मुकेश थे। और यहाँ से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। तो निश्चित तौर से उस वाली टीम को 1 रन की पेनल्टी दी जाएगी क्योंकि ड्रेस कोड अनिवार्य है और रन बाद में ऐड की जाएगी, ये बात भी आपको ध्यान में रखनी है। जो 12th मैन है उनका ड्रेस कोड अनिवार्य नहीं है और उनको उस वाली टीम को 1 रन की पेनल्टी दी जाएगी, ये भी बात आपको ध्यान में रखनी है। तेरा रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। हेमंत भगत गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नजर आएंगे। गेंद दबा में थी लेकिन गेंद तक कोई खिलाड़ी पहुंचा नहीं, दूसरी का प्रयास हिट जरूर करना चाहते थे लेकिन हेमंत जानते हैं पीछे बैकअप के लिए कोई खिलाड़ी नहीं है। तब तक 2 रन आसानी के साथ ये 2 खिलाड़ी पूरा करते हुए नजर आएंगे। 15 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। आकाश है ना, दमकम रखते हैं लेकिन दमकम दिखाना पड़ेगा, दिल्ली तो बहुत दूर है दोस्तों, ट्रेन से नहीं एरोप्लेन से जाना पड़ेगा, यहाँ से हवाई हल्ले चढ़ाने पड़ेंगे अगर अच्छा टारगेट सेट करना है तो। यहाँ से सिंगल पूरा करते भैया, लॉन्ग ऑन में से खिलाड़ी आए थे नागेश लेकिन काफ़ी रफ्तार के साथ आए थे, गेंद ने दिया चकमा, तब तक एक को किया दूसरी में कन्वर्ट और 2 रनों के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 17 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। यहाँ से चौके छक्के लगाने पड़ेंगे, चौके छक्कों का इंतजार करिए यहाँ से I-11 कौन टीम। लेकिन गेंदबाज हेमंत भगत की जितनी तारीफ की जाए ना उतनी कम है, उनके पास एक्सपीरियंस, जैसा कहा जाता है एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, एक्सपीरियंस गेंदबाज हेमंत भगत गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नजर आएंगे। लोअर फुल टॉस, गेंद डाली थी, गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर 6 रनों के लिए। जिस स्ट्रोक का इंतजार कर रहे थे I-11 कौन टीम, और स्ट्रोक आता हुआ आकाश के बल्ले से। डोरेमोन हमारे डांसर जल्द आपको बाहर आना है,
चलो स्पीड आपको दौड़ के आना है, निश्चित तौर से रेस लगी। ये देखो जिस छक्के का इंतजार कर रही थी वो छक्का आ चुका है। जनसा सुमधुर आवाज अपने आज रजनी मध्य ऐका मिले ते आदरणीय हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील एक उत्कृष्ट समालोचक आगमन। इस बार उठा के खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगाए, एक और विकेट मैदान से बाहर जाता बा तू चल में आया, एक और विकेट मैदान से बाहर। नए खिलाड़ी आपको देखने के लिए मिलेंगे, इनाट नंबर 5 के खिलाड़ी श्रेयस मात्रे आपको ऑन स्ट्राइक गेंद पर नजर आएंगे। चार गेंदों का खेल समाप्त हो चुका है। ये अच्छी गेंद डाली थी सौरभ पाटिल, गेंद के नीचे आएंगे। देखो डायरेक्ट हिट हो चुका है और निश्चित तौर से साहिल मात्रे को लौटना पड़ेगा। क्या शानदार हिट किया सौरभ पाटिल ने। करतातच पण हे कार्टून ही इथे मनोरंजनाचं काम करताना आपण पाहतोय। रसिकाच्या लग्नात हे गाणं ऐकायला मिळालं, लग्न सराई आता जोरात सुरू होतीये। जे ड्यू आहेत त्या सर्वांना शुभेच्छा, यंदाच होऊन जाऊ दे। इस बार उठा के खेला इस गेंद को, गेंद हवा में, रोहित गेंद के नीचे आएंगे। गलती की कोई गुंजाइश नहीं है, एक और विकेट मैदान से बाहर जाता है। यहाँ पे विकेटों का सिलसिला मैदान के अंदर जारी है, विकेटें गिरती जा रही है और यहाँ से देखा जाए तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। एक्सपीरियंस गेंदबाज हमने देखे हेमंत भगत, क्या गेंदबाजी दिखाई, जरूर एक चौका खाया था लेकिन क्या शानदार गेंदबाजी। सरपंच नरेश जी पाटील, विद्यमान सदस्य जीवन जी पाटील, रुपेश जी पाटील, जय दुर्गा माता बेलवली, चॅलेंजर 40+ बेलवली, मरवाई क्रिकेट संघ बेलवली आयोजित या भव्य 5 दिवसीय शृंखलेच्या पहिल्या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। आई एकवीरा इव्हेंट सोकापूर लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचतीये। अक्षय मात्रे ने बल्ला जरूर घुमाया था लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। यहां से अगर इस अभी भी 5 गेंदों का खेल बचा है आई 11 कौन टीम के खेमे में, अगर यहां से देखा जाए ना तो 5 गेंदों में 10-12 भी रन आते हैं तो अच्छा टारगेट सेट हो सकता है, लेकिन रन आने जरूरी होंगे क्योंकि देखा जाए तो कुल टोटल 24 रन के ऊपर रुका हुआ है। इस बार बल्ला जरूर घुमाया था लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। सीधी गेंद जाती भी विकेट कीपर के दस्तान में, नए गेंदबाज देख रहे हम दुशांत बोहिरा, क्या गेंदबाजी दुशांत के माध्यम से देखने के लिए मिली। लगातार की 2 गेंदें डॉट डाली है अक्षय मात्रे जैसे खिलाड़ी को। इस बार फुटवर्क का इस्तेमाल जरूर किया था लेकिन विकेट कीपर ने अपना अच्छे से बजाया काम, एक और विकेट मैदान से बाहर जाता बा।
यहां से अक्षय मात्रे को लौटना पड़ेगा। छह विकेट गिर चुकी है अभी इन आठ नंबर सात के खिलाड़ी आठ के खिलाड़ी सनी गाताड़े आपको मैदान के अंदर ट्रैवल करते हुए नजर आएंगे। डीजे हार्दिक स्वागत। क्या गेंदबाजी चल रही है दुशान द्वारा। तीन गेंदों का खेल समाप्त हो चुका है, इस इनिंग की तीन गेंदों का खेल बचेगा। इस बार बल्ला जरूर घुमाया था, बल्ला जरूर घुमाया था, लेकिन बाईस के शुरू में सिंगल आता हुआ और सिंगल के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 25 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। यहाँ से आखिरी दो गेंदों का खेल बचेगा, अगर यहाँ से दो गेंदों में ये दो विकेट आते हैं तो निश्चित तौर से अच्छा टारगेट सेट हो सकता है। दमखम रखते हैं खिलाड़ी जीवन केदारी, लेकिन दमखम दिखाना पड़ेगा। इस बार उठा के खेला गेंद दबा में प्रॉपर टाइमिंग, मैंने पहले ही कहा था ये खिलाड़ी दमखम रखते है और गेंद को खेला सीमा रेशे के बाहर छह रनों के लिए। ये आता बा छक्का, गेंदबाज को दिया धक्का और जीवन केदारी ने ठोका छक्का। चलो पांच गेंदों का खेल समाप्त हो चुका है। यह छक्का आया था, गेंद को उठा के खेला, लॉन्ग ऑन के खिलाड़ी आएंगे, दूसरी का प्रयास चल रहा है, रनआउट का मौका बन सकता है, मौका बना है कि नहीं, और अंपायर की उंगली हवा में और बल्लेबाजी करते हुए यहाँ से कुल टोटल की बात की जाए आई 11 कौन टीम ने रन बनाए 32 रन 32 रन बनाए। धन्यवाद। याच दरम्यान अपन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, अजीवली बनाम भिंगारवाडी यांच्या दरम्यान पुढचा सामना आपल्या भेटीला येईल, तसेच आदित पाटील माननीय आदितजी पाटील लव व्हाईट केक शॉपचे ओनर यांना ही विनंती करतो आपणही या क्रिकेट मंचावर विराजमान व्हायचंय। उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करून घेणार आहोत। मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजक आदरणीय नाथा गरज साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत। मी विनंती करतो आयोजक मोठमोठ्या स्पर्धांचं कोणमध्ये आयोजन करून अनेक क्रिकेट खेळाडूंना संधी निर्माण करून देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्मित हस्य ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आपल्याला पाहायला मिळतं। नाथा गरज साहेब यांना आपण सन्मानित करतोय या भव्य शृंखलेच्या माध्यमातून। त्याचबरोबर आदरणीय आदित्य पाटील लव बाईट केक शॉपचे ओनर यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत। आदित भाईंचा शुभ सन्मान। त्याचबरोबर आदरणीय सुनील शांताराम भागीत अजिवले यांनाही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। तो मैं जाना चाहूंगा हमारे सीनियर समालोचक दीपक पाटिल सर, ओ टू दीपक पाटिल सर, इस मुकाबले में क्या होगा, किस तरह से गेंदबाजी होगी, किस तरह से बल्लेबाजी होगी, या कौन जीतेगा मुकाबला, इसका हालचाल बताने के लिए हमारे सीनियर समालोचक दीपक पाटिल सर मैन प्रॉम प्लस पे, ओ टू दीपक पाटिल सर। त्याचबरोबर प्रीतम दादा यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत।
प्रीतम दादांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. 40+ चे एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू, 40+ क्रिकेटला पुढे नेण्यासाठी खूप मोठं योगदान देणार एक गोड व्यक्तिमत्व, हँडसम अँड स्टाईलिश पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे. सन्मान केला जातोय प्रीतम दादांचा. साई समर्थ अजिवली आणि भिंगरबडी यांच्या दरम्यान पुढचा सामना. त्याचबरोबर मुख्य आयोजक नरेशजी पाटील यांचे साडू, रुपेश जी उलवेकर यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. साई समर्थ अजिवली आणि भिंगरबडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. रुपेश दादांचा सन्मान करणार आहोत. हॅलो, चला मॅच चालू करा. सुनील शांताराम भागीत अजिवले यांनाही विनंती करतो आपणही स्टेजवर यायचंय. यानंतर सामना जो होणार आहे त्याची नाणेफेक केली जाईल. नाथा जी घरत साहेब यांना विनंती करतो की नाणेफेक करून घ्यायचंय. साई समर्थ अजिवली आणि भिंगरबडी या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना. आपल्या परिसरातील दोन दादा संघ इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नाणेफेक केली जाते. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग. नाथा गरज साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. भिंगरवाडी संघाने नाणेफेक जिंकली. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे आणि तो अंमलातही आणायचा आहे. ओव्हर टू दीपक पाटील सर. हॅलो, जाऊया उत्तरार्धाकडे. 33 धावांचे लक्ष हा सामना जिंकण्यासाठी असेल. गावदेवी उसरली खूप या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हेमंत भगत आणि मुकेश भगत अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो आकाश मात्रे. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूर मात्र सुरुवात केली. भन्नाट वेग आहे आकाश मात्रे या गोलंदाजाकडे. आणि पहिलं षटक जर चांगलं पडलं कौन संघाच्या दृष्टिकोनातून नक्कीच दबाव टाकता येईल. परंतु दोनही पाहायला गेलं तर चांगले फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. आणि खास करून हेमंत भगत मोठं नाव आहे पनवेल टेनिस क्रिकेट विश्वामधील. आकाशचा हा बॉल यावेळेस मात्र बाउन्सर अटम करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर जास्त चेंडू उसळी घेत सान प्लेबर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा मात्र मंचांचा येतोय. ही पहिली वॉर्निंग सुद्धा दिली जाईल गोलंदाज आकाश मात्रेला. पहिली धाव धावफलकावर. अवांतर धाव संख्येने खातं उघडलं जात आहे ते गावदेवी उसर लिखू त्या टीमचं. आडवा बॅट ऑन साईडला. मिडविकेटला फिल्डर आहे तैनात करण्यात आलाय त्यामुळे एकच जाव येईल. हेमंत खातं उघडेल एक यथावेनं. नुकतीच दमदार स्पर्धा पण पाहिली होती गावदेवी उसराय चषक. मुकेश भगत या स्पर्धेचे आयोजक. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक. बहुचर्चित स्पर्धा असते.
हुक करण्याचा प्रयत्न एज घेतले टॉप एज आणि बॉल फाइन लेगला झेल त्या ठिकाणी डीप लाय फास्ट विकेट डाऊन पहिला धक्का लागला गावदेव उसरली कोदला खाते उघडू दिलं नाहीये शून्य या धावसंख्येवर मुकेश भगत मैदानाच्या बाहेर मात्र लागलाय धाव संख्या खरंतर पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती 72 परंतु या मॅच मध्ये फार मोठी धाव संख्या रचलेली नाहीये आई 11 कोण संघाकडून आणि त्याचमुळे गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल चित्रशंघाची 7 मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे थोडस लो स्कोरिंग मॅच आहे परंतु पहिला धक्का तर दिलाय तो गावदेवी उसरली संघाला आणि त्याचमुळे इकडे थोड्याशा अशा पल्लवीत होत असताना गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल नवीन बॅटर रोहित जाधव साठी कट केला यावेळेस मात्र चांगला फटका परंतु पॉइंटला मात्र स्टॉप करण्यात आला आहे टार्गेटचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाला होता रन कंप्लीट झाले एक खातं उघडेल रोहित सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या 3 3 रन्स ऑन अ बोर्ड आज या स्पर्धेची पहिली रात्र आपण पाहतोय माजी सरपंच आणि सदस्य चषक आपण पाहत आहे तरेजी पाटील बेलोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्यांच्या नावानं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे जीवनजी पाटील असेल रुपेशजी पाटील असेल ग्रामपंचायत सदस्य त्याच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इकडे चांगला स्ट्रोक आहे बॉलला पाठवलंय तिसऱ्या लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सी मारिशा पार 4 धावांकरता चौकार खराब लाईन होती यावेळेस मात्र आकाशी आपण पाहिली तर अगदी लेग स्टिकला होता त्यामुळे सहजतेनं मात्र पूल करणं सोपं गेलं या चौकार टीमची टोटल मात्र पुढे जाईल ते 7 या आकड्यावर ओ यावेळेस स्विच इट वाडे शॉट अप्रतिम फटका अद्भुत अविश्वसनीय नाकलनीय फटका बाला मिळतोय शेतकरी ऑन फायर नाव बॉलला पाठवले अवैध सफर करण्यासाठी षटकार राईट शॉट ऑफ द टॉर्नामेंट आपण म्हणूया हेमंत भगत स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 या धावसंख्येवर 13 लॉस ऑफ 1 विकेट 33 धावांचं टार्गेट आहे 20 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे स्विच इटचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला हेमंतच्या बॅटमधून त्याची चर्चा मात्र नक्कीच रंगेल मैदानावर सध्याच्या घडीला परंतु इकडे जर कम बॅक झालं नाही आई 11 कोण संघाकडून तर नक्कीच थोड्याशा अडचणी मात्र वाढतील नाताशेठ गरज सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात त्यांची सुद्धा खूप मोठी स्पर्धा आपल्याला नाईट स्पर्धा पाहायला मिळते गेले कित्येक वर्ष एक दमदार यशस्वी आयोजक म्हणून आणि एक चांगले खेळाडू म्हणून त्यांचा सुद्धा नाव लौकिक आहे याच दरम्यान आदरणीय जयेंद्रजी माळी येथे उपस्थित झाले त्यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय अनिकेत मात्रे दुसरं षटक करतोय पहिला चेंडू तर निर्धाव आलाय मोठं नाव आहे कोण संघ म्हटला की ओळखला जातो याच्या नावानं अनिकेत मात्रे यावेळेचा हा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन विकेट डाऊन दुसरा धक्का उसरली संघाला इकडे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय रोहित जाधवला मात्र क्रीज सोडावी लागेल फक्त एक धाव काढून तंबूच्या आश्रयाला
ओलांडायचंच नाही तिकडे, इकडेच 13 धावा धावफलकावर दोन फलंदाज गमावलेत, सफलता मात्र मिळाली अनिकेतला, ह्याच षटकाची गरज आहे. कोण संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर अनिकेतला अशा स्वरूपाची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 नागेश खंडागळे. हो, सन्मान दिलाय यावेळेस, मात्र पहा अगदी खोलवट टप्प्याचा हा चेंडू होता, फक्त खरं तर डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये दिसला नागेश. फुल ऑन लेंथ बॉलला थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न करण्यात आला, सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 14-14 धावा धावफलकावर. आई एकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत असताना सगळ्या कॅमेरामनचं सुद्धा आपण स्वागत करूया. खूप छान वर्क, खरं तर सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले ही वाहिनी. आणि येणारे 5 रात्र मात्र तुम्हाला दुसरी कोणतीही स्पर्धा पाहायला मिळणार नाही, खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळेल, त्यामुळे जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील, खरं तर अर्धशतकाचे असतील, विकेट हॅट्रिकचे असतील, स्पेशल इनिंग्स असतील, मॅच विनिंग इनिंग्स असतील. तर आता कोणतीही स्पर्धा नाही, खरं तर बैलवलीचं कौतुक केलं जाते सध्याच्या घडीला. ओ, यावेळेस मात्र ऑन मागे खेळला हा फटका, एक वेगळ्याच अंदाजामध्ये हेमंत भगतच्या बॅटमधून या ठिकाणी मिळतील 4 धावा चौकार. खेळणारा चेंडू होता अनिकेतचा, पाठीमागे करतो थोडंसं लॅप क्रिकेट पाहायला मिळालं, स्कूप केलं होतं. फाईन लेगला 4 धावे, टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते 18 ऑन अ बोर्ड, 18 धावा. बाउंड्रीज रोखाव्या लागतील या मॅचमध्ये जर हा सामना शेवटपर्यंत न्यायचा आहे 11 कोण टीमला, तर मात्र चौकार रोखावे लागतील. हा चांगला चेंडू होता, पॅक टू द बॉलर्स, इकडे मात्र फॉलो थ्रूमध्ये धावत जरूर गेला त्या ठिकाणी, परंतु रन मात्र रोखता आलेली नाही अनिकेतला. 1 रन मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तो 19 या आकड्यावर. 19 ऑन अ बोर्ड, 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे जिंकण्यासाठी गावदेवी उसरली टीमला. 19-2 सध्याच्या घडीला ही परिस्थिती. 6 बॉलमध्ये 16 धावांचा खेळ मात्र साकारला आहे तो शेतकरीनं आत्तापर्यंत. सुपर विनिंग अनिकेत आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होते. राईट आर्म ओवर द विकेट, नेक्स्ट बॉल कट केला यावेळेस, मात्र लेट कटचा प्रयत्न गलीमध्ये, त्या ठिकाणी स्टॉप करण्यात आला आहे. नागेश सिंगल, स्ट्राईक रोटेट करेल 1 धावेच्या बरोबरीनं, टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 20 धावा 2 ओव्हर्समध्ये. इकडे बरोबर 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी उसरलेला. या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत करण्यात आली आहे, त्यांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर अनिल शांताराम भागीत अजिवली, कुमार प्रज्योत भागीत अजिवली यांनाही विनंती करेन की आपण कृपया या क्रिकेट मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी बाईक स्पॉन्सर केले माजी सरपंच मुख्य आयोजक नरेशजी पाटील यांनी. सर्व ट्रॉफी मिळालेत विजय शेठ खारकर उलवे यांच्या माध्यमातून. ओवर टू दीपक सर. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली या ठिकाणी, थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर शफल होऊन थोडासा फाईन स्ट्रोक करमट करण्याचा प्रयत्न मात्र नागेशने केला होता. या ठिकाणी चेंडू निर्धाव निघून गेला, सरळ विकेट कीपरकडे, चांगला चेंडू पाहायला मिळाला. अजूनही मॅच इकडून बनवता येऊ शकेल. आई 11 कोण संघाला थोडासा जिद्दीनं खेळ करणं गरजेचं आहे. 11 बॉल 13 धावांची आवश्यकता उसरली टीमला. ओ, यावेळेस हुक केलाय, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये, वाडे कॅच, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, आणि कोण संघ तेज दाखवून देत असताना विकेट नंबर 3 तिसरा धक्का लागलाय. नागेश खंडागळे बॅक टू द पवेलियन.
आपण कृपया या क्रिकेट मंचावर विराजमान व्हायचंय. ओवर टू दीपक सर. थँक्यू सो मच परशुराम पाटील सर. संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन करत असताना मॅचमध्ये रंग भरले जातात थोडेसे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अक्षय मात्रेला अजूनही 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असेल. 13 रिक्वायर्ड. दहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. इकडे फुल लेंथ होता, थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. स्लाइस झाला बॉल अगदी एक रन मिळते त्या ठिकाणी, सिंगल रन एकेरी धाबेच्या बरोबरीने. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या 3 चेंडूंमध्ये जर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अक्षय मात्रेची, सामना जर शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला, शेवटच्या षटकामध्ये 8-9 धावा राहिल्या, तर नक्कीच चांगली लढत मात्र जरूर पाहायला मिळू शकेल. थोडंसं बऱ्याच वेळेला रिलॅक्स मोडमध्ये असताना कधी कधी मॅच अंगलट येते, परंतु हेमंत आहे, हेमंत भगत जोपर्यंत असेल तोपर्यंत मात्र चिंता नसेल. ते उचलली संघाला. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑन साईडला मिडविकेटकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळेल. एकेरी धाव एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 22 आकड्यावर. येणारे चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. 11 needed now remaining 8 असं समीकरण मात्र मॅचमध्ये. सुरुवातीला थोडंसं इझी वाटणारं टार्गेट, परंतु बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस म्हटल्यानं हाय वोल्टेज पाहायला मिळतात आणि तशा स्वरूपाचा हा सामना मात्र सध्याच्या घडीला बेलोरी नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 11 धाबा, अजूनही कोणीही जिंकलेला नाही आहे. खरं तर दोनही संघांसाठी अगदी समान स्थिती आहे, दोलायमान स्थितीमध्ये सुरू असलेली ही लढत. यावेळेस मात्र अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पूलचा फटका मिडविकेट झोनकडे निघालाय, सिंगल मिळते. एकेरी रन धावसंख्या 1 पुढे जाईल. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. अक्षय मात्रेनं अगदी टिचून बॉलिंग केले. पहिले 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि त्याचमुळे अंतर आता मात्र वाढत चाललंय. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक असेल या मॅचमधील, कारण स्ट्राईक एंडला फलंदाजसुद्धा शेतकरी आहेत हेमंत भगत. आणि तेवढाच महत्त्वाचा चेंडू, हा चेंडूवर जर मोठ्या फटकापासून रोखलं गेलं तर नक्की शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडंसं टेन्शन देऊ शकेल आई 11 कोण संघ. थोडासा दबाव मात्र या मॅचमध्ये अजून बनवू शकेल. पाहूया गोलंदाज अक्षय मात्रे तयार. शेतकरी उडवतोय, फटका फसलाय, बॉल हवेत, जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. अक्षयनं मात्र हा झेल नाही, हा कॅच नाही, कदाचित ही मॅच सुटले आई 11 कोण संघापासून. 4 धावा सुद्धा मिळाल्या आणि या चौकारानं मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल तो उसरली संघानं, कारण आता मात्र 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. सिनियर खेळाडूकडून तर बिलकुल अपेक्षा नव्हत्या, एक्सपेक्टच नव्हतं. अक्षय त्या ठिकाणी होता, थोडासा उशिरानं थोडासा थांबला, कळलाच नाही कदाचित त्याला, परंतु काहीही झालं तरी आता एक्सक्यूज देऊन जमणार नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये झेल होणं गरजेचं होतं, कारण हेमंत भगतची विकेट होती आणि ही विकेट जर मिळाली असती हा सामना पूर्णपणे मी तर म्हणेन कोण संघाकडे झुकला असता. परंतु आता 4 धावासुद्धा मिळाल्या हेमंत भगतला, जीवदानसुद्धा, आणि त्याचमुळे हा सामना थोडासा सोपा होत असताना 6 बॉल 6 रनची आवश्यकता. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मनीष मात्रे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पहिलाच बॉलवर येतोय चौकार. चौकारानं टेन्शन दूर झालंय ते उसरली संघाचं. त्याच दरम्यान माननीय श्री राजेशजी कठवले अजिवली आणि बाबू बडे अजिवली यांना विनंती करतो आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. गो टू दीपक सर. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी.
सोडून दिला हा चेंडू, यावेळेस मात्र पाहूया पंच इशारा करत असताना इट्स अ नो बॉल, एक अतिरिक्त रन मात्र मिळेल एक्स्ट्राजनं. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी. स्कोर इज लेवल, फक्त एका धावेची गरज. नेक्स्ट मॅच बी रेडी, तयारीत राहा दोन्ही संघ. चला अजिवली आणि बिंगरवाडी बी रेडी, लगेच मैदानाचा ताबा घ्या, खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. फक्त एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि ती धाव मात्र कंप्लीट करत असताना गावदेवी उसरली संघांना या ठिकाणी, पहिली लढत जिंकले, पहिला विजय नोंदवला या स्पर्धेमधला. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम उसरली, हार्ड लक आई इलेव्हन कोण, चांगली फाइट मात्र तुम्ही दिली, चांगला संघर्ष पाहायला मिळाला. आणि जाऊया आपण मारतो मॅच पुरस्काराकडे, सामनावीरा पुरस्कार. त्याचबरोबर आदरणीय भालचंद्रजी काठवले यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. आपण स्वागत करून घेणार आहोत मान्यवरांचं. आदरणीय सुनील शांताराम भागेत अजिवली ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत करण्यात आले त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. यायचंय स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय नरेशजी पाटील आणि जीवनजी पाटील, रुपेशजी पाटील.